कार्यक्रम अध्यक्ष मीडिया असल पाटिल आदरणीय शेतकरी नेते सावंत साहेब बाजीरावजी दराडे मारुतीराव मेकर नवली साहेब बोरजी चंद्रकांतजी सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले बंधू आमचे पत्रकार मित्र कुपरकर साहेब सर्व पत्रकार मित्र आणि चॅनलवाले आमचे मीडियाचे सर्व प्रतिनिधी खरंतर आता दराडे साहेबांनी भाषे देवळ्यावरती गेल्यावर बेंगाल साहेबांनी मान्य केली या तालुक्याला नेतृत्वाची वानवा नाही हे त्यांच्या भाषणातून मला दिसून आलं. महाराष्ट्रभर 30-35 वर्ष भाषण आहे ते अधिकारी परंतु त्यांनी मान्य केली आणि आता दराडे साहेबांनी एवढं उच्चल्यावर आता परत मी बोलायचंय म्हणजे जरा नाही का एखाद्या जोरदार पाऊस पडावा गोडे नाले एक व्हावे सगळीकडे पाणी पाणी व्हावं आणि एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेताला पाणी देण्यासाठी मोड धरावी तशी माझी अवस्था झाली त्यांच्या पाठी. मित्र खऱ्या अर्थानं आपण ही सभा याच्यासाठी बोलवली. गेली वर्ष दीड वर्ष अतिशय अर्धा तासामध्ये मांडणी करून सावंत साहित्याच्यानंतर थोडस बोलतील आणि आपल्याला सभा संपवायची. तुमचा मौल्यवान वेळ घेतोय फक्त आम्ही काय केलं आणि काय करू इच्छितोय याच्याबाबतच तुमच्याशी हितकूज करायचं तुमच्याशी संवाद साधायचा आणि म्हणून मी बाकीच्या वक्त्यांना थोडीशी विनंती करतो तुम्ही जरा थांबा. मित्र मी रिटायर झाल्या व्हायच्या अगोदर या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत होतो. त्यावेळेला आदरणीय मधुभाऊ नवलेकर एकदा आम्हाला जेवायला बोलवलं होतं पोते साहेबांनी मला आणि त्यांनी मला जेवताना सांगितलं की या कारखान्याची अवस्था अतिशय वाईट आहे याच्यामध्ये जरा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर राज्य सहकारी बँक कर्ज देताना नाबार्डच्या धोरणाने रिझर्व्ह बँकेच्या धोरणाने पैसे देत होते.
कार्यकारी संचालक आणि त्याच्यावर लीडर की नाबार्डच्या धोरणाप्रमाणे कर्ज वितरण करता येत नाही, तुम्ही चेअरमन म्हणून त्याच्यावर लिहिलंय संचालक मंडळाच्या मान्यतेने कर्ज वितरित करण्यात यावं, नियम बाह्यपणाने कायदा हातात घेऊन तुम्ही कर्ज दिलं, कर्ज आणलं 345 कोटी रुपयापर्यंत बोजाकार केल्यावर आतापर्यंत केलं काय केलं या पैशाचं आणून या पैशाचं आणून माझ्या अर्जाच्या वक्त्यांनी भाषण केलं, मॉडिफिकेशन केलं, कारखान्याचं आधुनिकीकरण केलं। आधुनिकीकरण म्हणजे काय केलं मला वाटतं पवारांनी सांगितलं कालच्या पाईप बदलले का बदलले हे मी म्हणतो का जसं सावंत म्हणतात का नाही आपण साखर संपूर्ण मोर्चाने गेलो होतो आपण चौकशीची मागणी केली होती त्या मागणीचा
की हे जे 27.5 कोटी रुपये खर्च झाले हे शासनाची सगळी प्रक्रिया डावाळून झाले याचा हेतू बरोबर नाही याची आकायनेचा चौकशी समिती नाही सरकार कायदा 30-31 वर्ष नोकरी केलेले याची मला सांगायची आवश्यकता नाही ते हे 27.5 कोटी रुपये जे खर्च केले ते सरकार कायद्याने कायद्याने चौकशी होणं गरजेचं आहे तथापि भारतीय खर्च 400 रुपये
यांचा 749 रुपये म्हणजे त्याच्यामध्ये घोटाळा 749 रुपये वाहतूक खर्च आहे आपला. रुंबडीचा ऊस आला नाही तर कोथरूडचा आला नाही तर जाचकवाडीचा आला 400 रुपयाच्यापेक्षा जास्त खर्च व्हायलाच नाही पाहिजे. आपल्या कारखान्याचा खर्च प्रति टन 749 रुपये. ऊस वाहून आणले वाहतुकीत खर्च झाला. ऊस एका गावाने पडला त्याचं काय काय होतं तुम्हाला मी परत सांगायचं. तुडीवाल्यांना किती दिले जातात आणि मग ते तुडीवाले आणायला किती दिले जातात आणि तुडी आणायला आखाड साजरे करायला आपले सगळे डायरेक्टर तिकडे जातात. माझे गाव भांडवली तिकडं आणि मग त्यांचे किती राहतात मला नाही माहित. परंतु मग त्याच्यामध्ये मोठा घोटाळा होतो. मी पण दोन साखर कारखान्यांचा प्रशासक राहिलेला आहे. त्या तुडीवाहतुकीचं जे बजेट आहे ते ट्रस्ट असतो त्यांचा. तर ट्रस्ट ऑडिट कारखान्याच्या ऑडिट मध्ये होत नाही. तो ट्रस्ट ऑडिट त्याच्या बाजूला होते. सर्टिफाईड ऑडिट त्याचा ऑडिट करतो आणि त्याच्यामध्ये कोणाचा नावावर कोट्यवधी रुपयाचा घपला केला जातो. म्हणून आपला तोडणी वाहतूक खर्च झाला. मग तोडणी वाहतूक झाली ऊस गव्हाणीत आला. ऊस गव्हाणीत पडला साखरेचं पोतं तयार होईपर्यंत जो कारखान्या मिल मध्ये काम होत त्याला प्रक्रिया म्हणतो. प्रक्रिया खर्च त्या प्रक्रियेवर खर्च होतो. प्रक्रिया खर्च किती होतो आपला बाकीच्या कारखान्यांपेक्षा 450 रुपये जातो प्रति मेट्रिक टन. एक टन ऊस गाळून साखरेचं पोतं तयार करायला आपल्याला 500-600 रुपये जास्त लागतं. का लागतात? संगमनेर कारखान्याचा पगारावरचा खर्च प्रति मेट्रिक टन जर काढला घालपाच्या 200 रुपये प्रति मेट्रिक टन येतो संगमनेर कारखान्याचा खर्च. आपला खर्च 450 रुपये प्रति मेट्रिक टन येतो. कारखान्याच्या आकड्यावर बोलतो त्याच्या एमडी ने आणि संचालक मंडळ आणि गायकर साहेब तत्त 35 वर्ष ते माझ्या आगळापासून बँकेत आहेत. त्यांच्या अभ्यासात आलेल्या आकड्यावर बोलतोय. फक्त त्यांचे आकडे तुमच्या समोर फक्त तुमचा समजेल अशा भाषेत सांगतोय. 450 रुपये प्रति मेट्रिक टन आपला खर्च आहे. कोणताही खर्च घ्या यांचा जास्त आणि म्हणून एकूण जो प्रक्रियेचा खर्च आहे कोणत्या भागात जो बसतो तो 400-500 रुपये जास्त बसतो. साखरेचं पोतं तयार झालं. साखर बाहेर निघाली. बाकीच्या कारखान्यापेक्षा आपली साखरेची किंमत कमी. म्हणजे विक्रीला गेलं तर आपली किंमत कमी. बोनसेस विकायला गेलं तर आपली किंमत कमी. पगार विकायला गेलं तर आपली किंमत कमी. म्हणजे विक्री करायला गेलो तर आपली किंमत कमी इतर कारखान्यांपेक्षा. खरेदी करायला गेलो तर आपली किंमत जास्त. मशिनरी खरेदी करा सगळे प्रक्रियेला फाटा देऊन करायची आणि मग अशा पद्धतीनं खरेदी करायची तर त्याच्यामध्ये मोठी माया मिळाली पाहिजे हे चौकशी अधिकारी सांगतात. ही सगळी प्रक्रिया चुकीची गेली म्हणून सांगतोय. आम्हाला वेळ लागला नाही हायकोर्टात जायला. आमच्याकडे काही पुरावा नसतात. हायकोर्टात गेलो नसतो आणि मग अशा पद्धतीनं प्रक्रियेचा खर्च वाढवायचा. कुंडी वाहतुकीचा खर्च वाढवायचा आणि मग आम्ही जेव्हा चर्चा लावतो अजित पवारांच्या सूचनेवरून संचालक व्याज भरावं लागतं. एवढं कर्ज आलं अजित दादा तुम्ही सावंत साहेबांसमोर विचारलं
त्या जवळच्या सभेत मी मनाला खोटे आकडेवारी सांगितले आणि वर्ष दीड वर्ष तुम्हाला आमची आकडेवारी खरी वाटत होती. उमेदवारीच्या तुकड्यासाठी आमची आकडेवारी खोटी ठरवली तुम्ही. त्या थकबाकीचं कारण काय तर साहेब, तुम्ही 30 वर्ष होतात ना बँकेत, का आमचं अकाउंट थकबाकीत गेलंय, आता आम्हाला कोण पैसे देणार आहे, कारण आधी दादांना कोरोना झाला, फोन करायला माणूस नाही आला. चेअरमन त्या दिवशी मला आणि बघा जाऊन चेअरमन गैरहजर राहिला. चेअरमन हजर नाही राहिला, आम्हाला पैसे द्यायचे. उकार कर साहेब, 30 तारखेला थकबाकीत झालेलं आहे याचं खातं हे म्हणतात ना बँक आमच्याकडे, कसली बँक तुमच्याकडे. अशा पद्धतीनं मागच्या वेळेला पैसे मिळाले होते आपल्याला, या वेळेला मिळणार नाही पैसे. हा जो तोटा आहे भरून काढता येत नाही यांना, जास्तीचा खर्च झालाय. आता तुम्हाला सांगतो किती पैसे द्यायचे राहिले त्यांना. यांना आपले ऊस उत्पादकांना 2200-2250 रुपये दिले, आपल्याला अजून 25-30 कोटी रुपये देणे, त्या केट केटवाल्याला आणखी कमी दिलेले, आपल्याला एवढे मोठे पैसे द्यायचे 25-30 कोटी रुपये, पूर्णी वाहतूकवाल्याला अजून कारखाना बंद झाला तर बिचारे पाच घेऊन घरी जातात, त्यांना पैसे द्यायचे असतात, त्यांचे 16 कोटी रुपये देणे, 5 पेमेंट आणि त्यांचं कमिशन असे 16 कोटी रुपये देणे. त्यांच्या एमपीच्या आकडेवारी सांगतो, अकाउंटंटची आकडेवारी सांगतो, 16 कोटी रुपये ते देणे, 30 कोटी रुपये ऊस उत्पादकांचं देणे, 4-5 प्रकार कामगारांचं देणे, 10 कोटी रुपये कामगारांचं देणे, 8 कोटी रुपये देणे, हा 8 कोटी रुपये देणे, हा आता 30 कोटीचा हा अल्प मुदतचा हप्ता देणे. त्याच्यानंतर पोकरकर साहेब 30/9 म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटला मध्यम मुदतचे हप्ते येणार आहे ते देणे यांना. हे सगळं अशा प्रकारचं स्टेट बँक ऑफ इंडिया अकोले शाखा 20 कोटी रुपये देणे, युनियन बँक ऑफ इंडिया चिखली शाखा 15 कोटी रुपये देणे, कुठलं ते 15 कोटी रुपये देणे. फक्त यांनी यांच्या नावावर घेतलेली भाऊ पटेल नावले पण संस्था साखर विकून टाकली, आप बोकळे वळून ठेवले ती भरून टाकली, तुमच्या भावा भाष्ट करतो. आमच्या एसटीवर कर्ज घेतलं, आमच्या एसटीवर कर्ज पूर्वी झालंय. माझे दोन भाऊ डायरेक्टर होते, दानदार डायरेक्टर होते, त्याच्या मालमत्ता कायम करून टाकण्यासाठी अगस्ती नागरिकडे गाणं होती. किंवा दुसरा भाऊ डायरेक्टर झाला रमेश जयराम, त्याचा दाखला घेतला, उतारा घेतला तुम्ही, आणि त्याचा उतारा घेतल्यावर पहिल्या भावाचं 3 वर्ष तसंच ठेवलं. आणि तुम्ही काय आले तर ते पहिल्या पासूनच करीत होतो जेव्हा कारण नगरांच्या बँकेकडून एवढे कोट्यवधी रुपये इकडून आणताना परत तुम्हाला बस संस्थेनं जायची गरज का वाटली. याचा अर्थ तुमचा व्यवहार आडवाटाचा आहे, तो तोट्याचा आहे. तो तोटा काय बिझनेस मध्ये लॉस होतोय का? नाही. हा जो लॉस होतोय हा जाणीवपूर्वक केला जातोय, पैसे काढण्याच्या हिशोबाने केला जातोय आणि घर भरण्याच्या हिशोबाने केला जातोय आणि म्हणून आपला कारखाना अडचणीत. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमा आपल्या शिल्लक देणं राहिलेलं आहे, साधारण 100 कोटी रुपये देणं आहे आणि पुन्हा अंदाज चालू करायला 30 कोटी रुपये लागतील. पूर्णी वाहतूकवाल्याला वाटायला 130 कोटी रुपये जेव्हा यांना उपलब्ध होतील तेव्हा या कारखान्याचा अर्थ चाक ठरणार आहे. अशा प्रकारची गंभीर स्थिती असताना आम्ही मी सांगत होतो का कडे वाटाच्या स्थितीवर. मित्र हा जो व्यवहार करताय, हा व्यवहारावर मी जेव्हा लोकांना सांगितलं, लोकांना तो समजला, मग त्यांच्याशी आम्ही बसलो अजितदादांच्या सूचनेवरून आणि त्यांना सांगितलं की याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. बदल म्हणजे ते 20-25 तारे काढून आज दुसरे 20 घालणार. सत्ता बदल नाही, त्या व्यवस्थेमध्ये बदल करणे पाहिजे. व्यवस्थेत काय बदल करायला पाहिजे? आम्ही त्यांना सांगितलं ऊसाची लागवड करा, त्या तिकडून तुम्ही ऊस आणता नाशिक त्र्यंबकेश्वर तिकडं त्यांना पैसे देता, आमच्याप्रमाणे कर्ज 600 रुपये टन आमच्यावर काढता 4 लाख टनावर आणि 6 लाख दोन 2.5 लाख टनांना फुकट पैसे देता, परत फेड आम्ही करायचे, ते घेऊन गेले ते परत येणार नाही. मग हे बदला आम्ही सांगितलं पूर्ण वाहतुकीची यंत्रणा सक्षम करा, त्याच्यावर पैसा खायचा काम कमी करा आणि गव्हाने दिवसा आणायला बाकीच्या कारखान्याचा जो खर्च आहे एवढा त्याच्यापेक्षा 10-20 रुपये मागे पुढे होऊ शकेल, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात 300-400 रुपये जास्त हा कमी झाला पाहिजे.
आमदार को तुम्हाला फोन करायचे बघा तो 3:30 झालाय रोज 157 160 क्विंटल साखर भुजामध्ये जळते आम्ही जेव्हा चर्चा झालो तो आहे म्हणून काय बांधले आणि ते हे भाऊ 150 क्विंटल साखर भुजात जळते यायची तुम्हाला सांगतो आपला हाय रिकव्हरी झोन आहे कोल्हापूर प्रमाणे आपले डोंगराळ भाग आहे कोल्हापूर सारखा आणि दादांचा समाज मी सांगितलं आमची रिकव्हरी 1.5% पुढे पाहिजे आता इथे महाराज बसले होते त्यांनी माझ्या आता चिठ्ठी दिली आणि
काय माहित नाही या 5-6 हजार मार्क टीचर साहेब गायकरांना घेतले होते संचालक मंडळामध्ये मला आले कळा म्हटलेले याला बाहेर जाऊ द्या परंतु आता आहे ना तेव्हा जेव्हा बँकेने खंडी करून दिली तेव्हा वाटतं त्या इलेक्शनच्या वेळेला तेवढं होतं तेवढंच आता मध्ये 5-6 वर्ष बदला ते खुश आणि हे आंबेडकरशी खुश कारखानापार वाट लावून टाकली 345 कोटी जो कर्ज दिले हे कर्ज फिटणं ही साधी सोपी गोष्ट नाही हे कर्ज फिटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला हे सगळे खर्च कमी करावे लागतील साखरेचे बाजार आंतरराष्ट्रीय बाजार ठरलेले आहेत आणि ऊसाचा बाजार एक वर्षाप्रमाणे कायद्याने देणं आहे आपल्याला याचा बदल करता येत नाही साखरेचा दरात बदल करता येत नाही ऊसाच्या बाजारात बदल करता येत नाही आपल्याला हा पुण्यवाद खर्च कमी करावा लागेल आपला प्रक्रियेचा खर्च कमी करावा लागेल आपण ज्या वस्तू खरेदी करतो जे मटेरियल खरेदी करतो कारखान्यामध्ये कमी दरात क्वालिटीचा मटेरियल खरेदी करावं लागेल आणि आपण जो महाग कारखान्यातून विक्री करतो मग ती साखर असेल मग ती बॉलेज असेल मग ती इथेनॉल असेल ते लिक्विफाईड फ्रीट असेल ते अत्युच्च पातळीचं तयार करून त्याला जगाच्या देशाच्या बाजारपेठेमध्ये चांगली किंमत मिळाली पाहिजे आणि जास्त पैसे मिळाले पाहिजे अशा प्रकारचा या सगळ्या व्यवस्थेमध्ये जेव्हा बदल होईल आणि अशा प्रकारची व्यवस्था जेव्हा राबवली जाईल तेव्हा हा याचा फरक कमी होईल म्हणजे दरवर्षी 50 कोटी रुपये तोटा हा कमी होईल आणि पुन्हा आपल्याला नव्याने कर्ज घ्यायला लागणार नाही अशा अवस्थेमध्ये आपण येऊ याला माझ्या मते 5 वर्षाचा कालखंड लागेल हे सूत्र सगळं बसवायला कामगारांना विश्वासात घ्यावं लागेल ऊस उत्पादकांना विश्वासात घ्यावं लागेल बँक आता थकली त्यांना विश्वासात घ्यावं लागेल त्यांना 4 युक्तीच्या गोष्टी सांगाव्या लागतील विलासराव रिशेड्युलिंग कसं करायचं रिस्ट्रक्चरिंग कसं करायचं या आता या डायरेक्टरांच्या तिथे रिस्ट्रक्चरिंग होणार नाही नावा अभिमान करून देणार नाही त्याचं कारण हायकोर्टाने 4 दिवसापूर्वी ऑर्डर केली आम्ही जे रिट पिटिशन दाखल केला होता या रिट पिटिशन मध्ये हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्या 4 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी काय काय साहेब दिवसभर ऑर्डर बाजू होते मी त्यांना म्हणलं काय खरेदी करणार अधिकारी लावायचं तुम्ही काय विचार येईल बॅटर सिरीज एक कळालं होती त्याच्या बोलतो काय कारण केली हायकोर्टाने आम्ही जे पिटिशन दाखल केलं अगोदर तुम्हाला सांगितलं ते 2 मध्ये 11 मध्ये हायकोर्टाने सांगितलं आमच्या वकिलांनी मांडलं सर्क्युलेशनला होतं बॅटर फक्त नोटीस द्यायच्या होत्या हायकोर्टाने विचारलं काय यायचं आमचा वकील म्हणला असं असं झालंय समर्थ वकिलांनी सांगितलं इलेक्शन चालू आहे इट इज पॉलिटिकल इंटरेस्ट साहेब इट इज पॉलिटिकली मोटिवेटेड पिटिशन बिकॉज इलेक्शन इज गोइंग ऑन निवडणूक चालली म्हणून राजकीय हेतूने पिटिशन दाखल केलंय असं त्यांनी सांगितल्यावर आमच्या वकिलाने सांगितल्यावर जजने असं सांगितलं की तुम्हाला जे काम करायचं सांगा साहेब तुम्हाला सांगा साहेब काय सांगितलं की तुम्ही पिटिशनरने जे काम सांगितलं तुम्हाला ते तुम्ही करायला पाहिजे जिल्हा बँक चुकीचं कर्ज देते दसरा सावंतने 2 वेळा राबडला पत्र लिहिलंय हे चुकीचं कर्ज वितरण करताय राबडचे नियम 10 व्या बसवताय आमचं कारखाना बोजा वाढवताय बोजा वाढवल्यामुळे आमचं कर्ज वाढतं आम्ही एकदम बंद म्हणू तुम्ही यांच्यावर नियंत्रण ठेवा याच्यावर कारवाई झाली नाही सरकार आयकर मोर्चे दिले पत्र दिले याच्यावर कारवाई झाली नाही म्हणून आम्ही पिटिशन दाखल केलंय त्यांना याचं काम करायला सरकार पगार घेता येते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला याच्याबरोबर महागड्यांनी जसं सावंतांनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास करायला पाहिजे वसंतदादा शेतकरी उचित नाही म्हणते सगळं काही म्हणतात तर पोलिसांनी आर्थिक त्यांची आणि इकॉनॉमिकल वीक असतील त्यांनी ते आणा ते पहा गुन्हा नोंदवून घ्या आणि मष्करी बसवून दे नाही का नाही पहा नाही का तुम्ही कोकळ कसं आहे बसवून आम्ही डायरेक्टरला फाशी द्या म्हणत नाही गुन्हा नोंदवा गुन्ह्याचा तपास करा आणि जर यांनी वाचून मस्करी बसवली असेल जर यांनी ज्या आर्थिक गव्हर्नमेंटनी ज्या प्रक्रिया करायला सांगितल्या टेंडर बेंडर हे सगळं धाव्यावर बसून केलंय त्याचा हेतू साफ नाही म्हणून पैसे काढलेले आहेत की मस्करी बसली की नाही पाहा ना तंत्रज्ञाना बरोबर ना खात्री करा आणि जर खात्री झाली तुमची तर 4 शिक्षा कोर्टामध्ये तर त्यांना शिक्षण कोर्ट करीन हे करायला पोलीस स्टेशन तयार नाही म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो हे गव्हर्नमेंटचे एजन्सी पगार घेऊन काम करीत नाही म्हणून आपण डायरेक्शन द्या त्यांना सूचना द्या ते यांचं काम तुमचं काम तुम्ही करा तेव्हा कोर्टाने त्यांना हे आमचं म्हणणं आहे प्रेरणा इंग्रजीमध्ये म्हणतात आमचं म्हणणं काय कोर्टात आमचं म्हणणं हे कोर्टात
व्यक्तींना का संरक्षण देत आहे, मग सरकारी वकील व्यक्ती बसला आणि कोर्टाला सोशल अधिकार नाही काहीच बोलत नाही पुढचं, मग कोर्टाने आदेश दिला 11 ऑगस्टला आम्ही पुढची तारीख ठेवतो, सरकारने काय स्टेप घेतले यासाठी एजन्सीने अफिडेविट फाईल करा, प्रतिज्ञापत्र सादर करा कोर्टाला, तुम्ही काय काम केलं? आता कोर्टाने सांगितलेलं असं सरकार टिकून गेलंय, आता सरकार टिकून गेल्यावर काय काय होतंय माहिती आहे ना आपल्याला, तू पाहतो राज्याच्या स्तरावर हायकोर्ट मुद्द्यावर काय होतंय, कोणताही नेता मागे असतो कुणी मागे असतो, रमेश साहेब जामीन होत नाही, सुप्रिया सुरे संत्री असतो माता तिथं कोर्टाने अफिडेविट मागितलंय पण ती बँक कर्ज देते, लसराव तुमच्या बँकेत जमे एवढा कर्ज द्यायचा, मॅटर हायकोर्टा समोर पेंडिंग असतं ना, आणि तुम्ही इथे खोटे भाषण फोडताय, खरं सांगा लोकांना म्हणायला घ्यायचा आमचा उद्देश तो म्हणजे सामान्य माणसाला कळलं पाहिजे, आणि मग अशा पद्धतीनं कर्ज मिळत नाही, खर्च कमी होत नाही, अशा पद्धतीनं ही सगळी स्थिती असताना कारखान्याची निवडणूक लागली, कारखान्याची निवडणूक लागली भाषण काय करतात, भाषणाचं कुटुंबाला परवा नाहीये, आमचा काय दोष आहे? कोण म्हणत हे काहीतरी बोललं होते माझ्या पत्रकार परिषद घेऊन त्या रेफरन्स देतो वैभव भाऊ गारवा दरवा मी काढी आणि काढ झाला दुसऱ्याने, पण ते कशाला हा कारखान्याच्या निवडणुकीचा विषय आहे का? कोणाला पोरगा नाही, कोण गारवा घेणं, कोणाला बोलता येत नाही, तो पतीचा साहेब त्याच्या पुढे हाईट केली, अरे बाबा म्हणे हा आदिवासी आमदार त्या आदिवासी राष्ट्रपती पदाला बाई उभी आहे तुला मग देणार आहे का, हा लालाय देणार नाही, आणि काहीतरी लोकांचं लक्ष भटकून टाकतात,
बोलले तस आता कारखान्यामध्ये सुद्धा काय करणार आहे, हे जर तुमचं लक्ष विचलित करणार, हे राष्ट्रपतीवर बोलणार, हे उपसंस्थांवर बोलणार, हे गोदनाईवर बोलणार, अजून काहीतरी वेगळं वेगळं बोलणार. मी राज्यामध्ये काम करणाऱ्या रिटायर्ड झालेल्यांचा कारभार बाहेर काढला. मी 31 वर्षाच्या माझ्या सेवेमध्ये अनेक संस्था चालवल्या. हिंदू संघ बंद पडला, बाबरे स्वतंत्र चालू केला, एक वर्ष बंद होता. पवार साहेबांना चालू वाटला, आम्ही चालू केलं 2,40,000 लिटर दूध केलं. इतरांपेक्षा 1 रुपया लिटर भाव जास्त होता, त्याच्यामुळे 2,40,000 रुपये. आणि त्यावेळेला 7.5 लाख लिटर जिल्ह्यामध्ये दूध होत. माझी बदली करायचा प्रयत्न केला गेला. देशमुख गोविंदराव अधिकारी ससल्याने बदलीला विरोध केला. माझी बदली होईना आणि मग यांच्या हॉटेल संकेत नगरला बसून सगळ्या या फिलिंग प्लॅटवाल्यांनी निर्णय घेतला का आपण सगळ्यांना 1 रुपया दुधाला भाव वाढून द्या. तालुक जिल्ह्यातल्या सगळ्या दूध उत्पादकांचा 1 रुपया भाव वाढला. रोज शेतकऱ्यांच्या 7 लाख रुपये जास्त झाले. आणि दुसरं झालं 3 वर्ष मग मी तिकडे गेलो. मी 2 साखर कारखान्यांवर प्रशासक राहिलो, मी बाजार समिती पुण्यावर प्रशासक राहिलो, आणि पवारांना अशोकन पाटील लिहिलेलं होतं 2 दा, विखे पाटील लिहिलेलं 1 दा, यांनी लिहिलेलं 1 दा, आणि बापट साहेब पालकमंत्री होते फडणवीस साहेबांच्या काळामध्ये 31 वर्षा गेलो 18 साली. त्यामध्ये दादा भेटले, ते पडवाडी भेटले, ते कार्यकर्ते भेटले, सगळे भेटले. आणि 25-30 वर्ष सगळ्या गावाचं पाणी पिऊन आलेले. पाणी तुम्हाला तालुक्यातल्या लोकांना मान खाली घालायला लागेल असं काम कुठे केलं नाही. परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये जसे उपटसुंभ असतात, तसे जिल्ह्यात संस्थेच्या आयुष्यामध्ये असे येणारे असतात, यांचा बंदोबस्त भूमिका घेतली. तिथं तिथं मोठा संघर्ष झाला. तुम्ही त्यावेळेला टीव्हीला पेट्रोलला वाचला असेल, प्रचंड संघर्ष. हा बाजार दादा देशमुखांची बदली करा, बाजार बंद. इकडे बाबरे शोधला, आम्ही विजय देशमुखला येऊ देणार नाही असं मस्केंच्या वर्गाला. असे अनेक आंदोलन झाले, त्याच्यात अनेक तक्रार अर्ज झाले. अजून एका एक तक्रार अर्जामध्ये विजय देशमुखला दोषी धरलेलं नाही. एका एका परीक्षा आम्हाला 17.5 वर्ष वेगवेगळ्या संस्थांचा प्रशासक राहिलो. एकदा बाजार समिती पुण्यामध्ये 39 कोटी रुपये मागच्या संचालकावर जबाबदारी कशी झाली. मी जॉईंट डायरेक्टर साखर असताना यशवंत साखर कारखाना मी माझ्या सैनिक पार्टनर करायला लाथ मारून हुसकून दिलं. असे चेअरमन आणि संचालक जे होते, मी गेलं, मी आता डायरेक्टरचा अर्ज भरला, मी देशमुख माझ्या सैनिक संचालक घरी काढून दिलेले आहेत मी. आणि हे जे लोक होते या लोकांनी माझ्या नंतर शेवटच्या महिन्यामध्ये मला मुदतवाढ दिली. आणि मुदतवाढ दिल्यावर 1 वर्ष कारभार केला. एवढ्या दिवस मी कारभार केल्यावर यांना काही संबंध नाही मी काय बदल केला ते. परंतु ज्या वेळेला बाळासाहेब पाटील सरकार आणि पणन मंत्री होते, त्यांनी पणन संचालकांना एक पत्र दिलं की बाबा देशमुखांना 2 वर्षाची मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव खाली आल्यानंतर यांचं पित्त कवळलं. यायला वाटलं हा काही मिळत नाही आपल्या सरकार येऊन सुद्धा. म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढे चांगले काम झाले त्याची यादी तयार केली. आणि त्या किमती पुढे लिहिलं फक्त समजा 13 कोटी 40 लाखाचा भ्रष्टाचार. असा अर्ज तयार केला, तो वर सरकारला दिला आणि यावर मुदतवाढ देऊ नका अशा प्रकारची मागणी केली. तो तक्रार अर्ज घेऊन आपली काही मंडळी येतो चौकशी झाली. मी आता चौकशी करा. मी शरद पवारांना स्वतः जाऊन त्यांनी मला याच्यात काहीच नाहीये अशा प्रकारचा अहवाल सरकारला सादर केला आहे. अशा प्रकारची स्थिती असताना हे जसं आता फक्त राष्ट्रपती लोकांना मदत केलं, फलांना काय झालं, तिसरं कार्यकर्ता गेलो होतो, ही चर्चा करतात. हे तुम्हाला मी आता जागे करतो. हे शेवटच्या टप्प्यामध्ये बीजेपी तुम्हाला जे खोटे आरोप असेल त्याच्यात काही निष्पन्न नाही झालं, ते शिडे कागद घेऊन सुद्धा तुम्हाला तिकडे पाळण्याची शक्यता आहे. म्हणून मी तुम्हाला हा प्रसंग सांगितलं, बाकी त्याच्या मागं सांगितलं तसं काहीच कारण नाही. आणि स्वच्छ आवाज
करताय चौकशीला तयार आलो. मी जॉईंट मास्टर होतो, नॉट मॅट्रिक मानून होतो तर तुम्हाला तो चांगलं चालवतो. मी जॉईंट मास्टर लोकांचे तपास नाही करतोय, मला चालवता येत नाही. मी चुका करतोय एवढ्या गोष्टी, मी चुका करतोय आणि मी एवढ्या चुका राज्यभर करतोय. तर मग मला दोन सुखीर नाही प्रशासन देतोय सरकार. तू सांगा बंद पडलेला सर प्रशासन देतोय. पुण्याच्या बाजार समितीमध्ये शरद पवार आहे, अजित दादा आहे, बाबा आडवार सरकार कामगारांचं नेतृत्व आहे. तिथे समाजवादी बापट साहेबांसारखा नेता आहे, भाजपचे सगळेच्या सगळे आमदार आहेत. या बोरला दिसलं नाही काय झालं ते. तुमच्या कारखान्याच्या जनरल मीटिंग मध्ये किशोर साहेबांना दिसलो आणि मग त्यांना दिसल्यावर त्यांचं मला काय दिसलं आणि मग मी ते ज्या पत्रकारांना सांगितलं त्या सुभाषचंद्र समितीमध्ये कोण येऊन भेटलं सरकारला सांगा. उगाच काहीतरी माहीत आता घेऊन वय नसताना विजय देशमुख लबाडे घालू नका. तो लबाड शब्द सुद्धा मला लागतो. महालबाडाने दुसऱ्याला लबाड मारायचं धाडस करू नये. मी काय मला बायकोचं सर्टिफिकेट बदललेलं नाही. ही दिसतंय वयाचं आहे शहर सुरक्षित बायको. त्याच्यामुळं आपण सुद्धा जबाबदारीने शब्द वापरा. मी कारखान्याच्या कारभारावर बोलतोय, मला या बाबतीवर बोलायला वाटणार नव्हतं. गायकर साहेब तुमची किल्लावर सुद्धा आला कारखान्यावर आम्ही वादविवाद करू. बोलायचं बिलकुल कोणाचं नाव घ्यायची माझी इच्छा नाही, घेणार पण नव्हतो. परंतु हे जे उद्या चिखल फेट करणार आहेत, हे जे उद्या हे करणार आहेत, त्याच्या बाबत मी बोललं पाहिजे. लोकांना अगोदर अवगत केलं पाहिजे. मी कारखान्यावर बोलतो, कारखान्याची निवडणूक येणार कारखान्यावर बोला. पुणे बाजार समितीचे ते बुधवारच्या दिवशी आमच्या सगळे डॉक्टर व्यापारी खूप गोळा करायचे आमच्या आदिवासी भागातलं आणि हे सगळं नगर डॉक्टर तूप घेऊन जायचे आणि हे तूप घेऊन डोक्यावर गेले काळाच्या मागे ठेवत ते डोक्यावरचं तूप उतरायचे आणि तयारी करायला बसायचे जेवायला बसायचं. ते आम्हाला किस्से सांगायचे की सात आठ जण आम्ही जेवायला बसलो त्या कळकळ कुत्र्याच्या दोन टोळ्या होतात. ते काय करायचे तयारी सोडली जेवायला कळवण सुरू केली. ती कळवण आम्ही जेवणाच्या अंगावर यायची. कळवण अंगावर आली का लोक नेहरे सोडून पळायचे, नेहरे सोडून पळाले पळाले. तर हे कुत्रे जेवणाचा मोठा सांगतात तेवढा माली जाण भाकरी घुसवायचे आणि जीव घेऊन पळायचे. तसं 6 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष तुम्ही एकत्र कारभार केला, सगळं बरोबर केलं. आम्ही सांगितलं तुमच्या मागे 17 संचालक आहे. गायकर साहेब तुम्ही काय करा, त्यांचे साहेबांचा अधिकार काढून घ्या, फार पैसे घालतात. त्यांनी आजी दादांना जाऊन सांगितलं सहानुभूती मिळेल. आता कशाला करणार करते तुम्ही, हा सोयी नाही बोलू का बाजार काय. आणि मग 6 वर्ष बरोबर काम केलं, सगळं बरोबर केलंय. हे जेवढं पाच केलंय ते तुम्ही सामुदायिक पाहिजे केलंय. आता दोन टोळ्या केल्या आणि त्या कळच्या कुत्र्यासारखं बलिदान घेऊन पाळण्यासाठी नाटक करताय तुम्ही. एकमेकावर खोटे नाटे आरोप करताय, कारखान्याची चर्चा बाजूला ठेवताय आणि दुसऱ्या चर्चा पुढे आणून लोकांना झोपेत ठेवायच्या. म्हणजे मला केशव यांनी सांगितलं होतं, नाव घेतो त्या लोक जरा अडचणी देतात माझ्या बरोबर गेले. ते मला असं म्हणलं त्याच्या बँकेत गायकर म्हणजे बुडा ताप होई ना गुंगी कधी ती समजत नाही वाटतं बुडाच खाल्ला पण चक्कर इथे होईल आपण काढली. तसं आता हे तुम्हाला आपुची गोळी द्यायची त्यांचा कार्यक्रम चालू आहे. परंतु आपण जागे राहायला पाहिजे. आम्ही फक्त 2000 कोण आहे का, नाही आमच्याकडे हात चांगला चालू नका. अजित पवारांनी मला विचारलं होतं की तुमच्याकडे विजय देशमुख साहेब तुमच्या त्या कार्यक्रमाच्या स्वाभिमानी संघटनेच्या बरं का लागले, स्वाभिमानी संघटनेच्या कार्यक्रमात मला स्टेजचा भाग घेतला. अजित पवारांनी हात खराब करून वाचू शकतो का, म्हणलं पेशंट व्हेंटिलेटरवर आहे. व्हेंटिलेटरवर पेशंट आहे त्याच्या उपचार करायचे का डॉक्टर म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल. 100% केले पाहिजे. तसा हा कारखाना आजारी आहे, आजाराचा दीर्घ गंभीर आजार झालाय, बरा वाऱ्याचा बाहेर चाललाय. परंतु आपण उपचार केला पाहिजे जर आपल्याला समजते. आपण या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जर आपण याच्यावर उपचार केला तर निश्चितपणे सावरण्याचे काही 1% चान्सेस आहेत. म्हणून आपण त्याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे.
आणि म्हणून आम्ही आज दीड वर्ष तुमच्या जागृती केली सरकारकडे गेलो आयुक्तांकडे गेलो सरकारमंत्र्यांकडे गेलो शेवटी हायकोर्टाकडे गेलो तर दाद मागितली पण आज आम्ही स्वीकार करण्याची निवड होऊ लागली सभासद मालक म्हणून तुमचा जो अधिकार बजवायचा आहे तो अधिकार बजवायची वेळ आली आणि त्या वेळेला तुमच्या पुढे समोर पुन्हा आलं पाहिजे तुमच्या समोर आल्यावर काय आणलं सांगितलं निघून गेले यांच्याकडे काही प्रयत्न फक्त दोष त्याबद्दल ऑडिटर सारखे कॉल फायटिंग नेचर एक काय याचं नित्य दोष काढायचे नाही आमच्याकडं तो चांगलं चालवण्याचं प्लॅन आहे आम्ही तुम्हाला सांगितलं हे सगळे खर्च आम्ही कमी करू मायक्रो प्लॅनिंग करू हे सगळे खर्च कमी करू कमी करून प्रक्रिया खर्च हा जो वाढलाय हा एकदम कमी करून टाकू निवासाचा खर्च कमी करून टाकू हा जो वाया तुमचा कार्यकरीचा खर्च हा कमी करून टाकू मालाची विक्री चांगल्या दराने करू हे सगळं मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही सूक्ष्म सूक्ष्म आणि मोठ दोन्ही प्रकारचं प्लॅनिंग करू हा तज्ञांचा सल्ला घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं बँकेच्या या पैशाचं रिस्ट्रक्चरिंग करून पुढच्या 5 वर्ष सक्षमपणे कसं उभा राहील आणि हा तोटा कमी झाल्यावर कर्ज कसं घ्यावा लागणार नाही आणि हा तर झाला 5-6 लाख रुपयाचा आम्हाला जे भरून काढला परंतु मित्र या खरेदीमध्ये या विक्रीमध्ये हे जे मोठं घपला करताय आणि या घपल्याच्या माध्यमातून जे 200-300 रुपये काढलं तुम्हाला काय मात्र दिलं 10-12 कोटी रुपये गजरावजी हा खर्च आम्ही तिथं गेलो तर आम्ही तो वरवडणार नाही आम्ही तो हे सगळं राष्ट्रधाराने केल्यानंतर जे शिल्लक पैसे 10-12 कोटी राहतील ते आम्ही तुमच्या खात्यावर तुमच्या पदरामध्ये टाकू 10-12 कोटी रुपये ते 200 रुपये माझं मत आहे अशा पद्धतीने काय बाजार केला कर्ज तर कमी होईल शेजारी विभाजक चांगला चालतोय शेजारी संघटना चांगला चालतोय त्यांना परवडतंय तुम्हाला का परवडत नाही रिकवरी हाय असून सुद्धा तुमच्याकडे तुम्ही माझा भाग वाटत नाही ओजन नसेल तुमच्याकडे पण हाय रिकवरीचा ऊस तुमच्याकडे आहे ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या पहा तुम्ही जरा शुद्धीवर या तुम्हाला शुद्धीवर आणण्याचं साधन म्हणून मी या निवडणुकीकडे पाहतो या शुद्धीवर आणण्यासाठी यांना शुद्ध येत असत यांना बाजूला असून चांगल्यावर सांगत होता मग आता काय ते म्हणले घ्या चांगले संबंध त्यांनी फोन केला देशमुख साहेब कुठं आहे मी अन्न मी संघटनेत आहे अजय फटकरे होतो पंचवट जिल्हा परिषद सदस्य ते म्हणले मी नाशिक रोड निघालो आपण येऊ जरा बोलायचं आलो आम्ही कुठं आलो संघटनेचा रेस्ट होतो थांबलो मी अजय फटकरेंचं बोलणं झालं आणि निघेल त्यांनी चर्चेत असा एक मुद्दा मांडला देशमुख साहेब आपल्याला ह्या तालुक्यातलं राजकीय शुद्धीकरण करायचं ते सगळे चुकीचे लोक आपल्याला बाजूला काढायचे आणि चांगल्या लोकांच्या आदर्शामध्ये आपल्याला आणायचे असं आमदार साहेब म्हणाले आमदार साहेब का बरं काय एकदम एवढं परिवर्तन करायचं राहिलं तर आपल्याला दुरुस्त करतील ते अहो 4 वर्षाच्या 4 महिने लागले नाही जसे हे तिकडून आले आणि काय मुली टाकली आमचा हा घडी परिवर्तन राजा हरिश्चंद्रांच्या जागेचा सच्चा माणूस 2 मिनिटे कुणीमध्ये जाऊन बसला हा बदलायचा लोकांना राजकारणाचं शुद्धीकरण करण्याच्या हिशोबाने आपण त्यांना मत दिले हा याचं शुद्धीकरण झालं हा माणूस गेला आपल्या आणि मग ह्याचं जसं शुद्धीकरण झालं तसं सावंत देश सगळं नाही होणार याची कोळी सगळी बिनविरोध करा या दोघांना घ्या मग आमचं काय चालून देणार आहे आमच्या भांडारा काय किंमत देणार बोमणं मोमणं घरी जा आणि म्हणून याला योग्य पर्याय दिला पाहिजे म्हणून जेव्हा लोक आम्हाला म्हणत होते याच्याकडे जा त्याच्याकडे जा ज्यांचे आलं झाले त्यांच्याकडे जा पण याच्याकडे जाता खाट काय आणि म्हणून आम्ही एक विचार केला आणि याच्याकडे जाणार नाही आणि त्यांच्याकडे जाणार नाही जर लोकांच्या मनात इच्छा असेल तर आम्ही जो लोकांना विचार दिला त्या विचाराची माणसं उभे करू भले ते सामान्य अकोल्याच्या बाजारपेठेमध्ये गणपतीच्या नेत्या गावाखाली वर्गाने मागितले नसते असे सामान्य माणसं घराचे भाकरी खाऊन ते प्रपंच करणारे त्यांना आम्ही कारखान्याचा प्रपंच करायला आमचं भागीदार करून देतो अशा प्रकारच्या लोकांचे आम्ही अर्ज भरले आम्ही त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांच्या अर्ज बरोबर आम्ही तुमच्या समोर आलोय जर आमच्या विचाराचा किमान कार्यक्रम त्यांचा आहे अशा विचाराचं लोक आमच्या बरोबर असतील त्यांचं जर बहुमत असलं तर
फोन केला. त्यांना म्हटलं माणसाहेब मी त्यांना सांगितलं 46 वाजता. तर ते म्हटले फायनल झाला का सांगा. म्हणलं काय काय म्हणजे तुम्हाला सांगितलं. ती सगळ्यांनी सांगितलं का त्यांना कोणाला. तर आमचा कशाला विचारतोय आम्ही नवख्यात होतो कळतोय ना आम्हाला. सहा तारखेला प्रेम म्हणलं तुम्हाला. मग ते म्हटले मग 6 तारखेला फायनल करणार म्हणला. काही लोकांना सगळ्या पार्टीमध्ये चांगले लोक आहे. मी त्यांना सांगितलं राष्ट्रवादी चांगले लोक आहेत, शिवसेने चांगले लोक आहेत, भाजपमध्ये चांगले लोक आहेत, हे जे वरचे हे हिमाचं टोके चांगले लोक आहेत. म्हणलं काही चांगल्या लोकांना सुद्धा डायरेक्टरांनी खोटे आम्ही सगळ्यांनी बळी पडून मागे फिरायला लावलेले आहे. 200 डायरेक्टर फिरतात सध्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून. आम्ही म्हटलं 6 तारखेला जेव्हा हे निर्णय करतील तेव्हा एक चांगले लोक मागे फिरतील. चांगले लोकांमध्ये खरोखर आमच्या कामाचे आहेत त्यांना सुद्धा आम्ही संधी देऊ आणि बरोबर घेऊन एक सक्षम कामाला आम्ही देऊ. हे त्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही कलर करू.